तुम्ही इथेच थांबा. म्हणजे अगं लक्ष कुठे आहे तुझं? श्रीकांत आले होते आज पुन्हा मागे मागे मला समजवायला. थांबून काही बोलली नाहीस ना त्याच्याशी? मग ठीक आहे. आता तुम्हाला दोघांना बोलताना कोणी पाहिलं असतं ना तर आतापर्यंत चौकशी करायला दार वाजलं असतं. आपला श्री नसता गेला आपल्या विरोधात, पण मी त्याला समजूनच नाही घेतलं, म्हणजे ऐकूनच नाही घेतलं त्याच. म्हणून मग तो असा वागत असावा बहुतेक. चला उशिरा का होईना. शहाण पण सुचलं मला. माझा विश्वासच बसत नाही हो तुम्ही जाणार म्हणून. पण आम्ही इथे नसलो म्हणून काय झालं? बाकीची चाळ तर आहे तशी असणारच आहे ना. पण चाळीला अंजूचं लग्न बघायचं होतं ना. आम्ही तिकडे बोलवू ना तुम्हाला, वाईट वाटून नका घेऊ. पण ह्या वेळेला म्हणे तुम्हीच नकार दिला ती नामदारांना. माझी मुलगी अपंग असली म्हणून काय झालं? तिचं लग्न विदुराशी नाही होऊ देणार. ज्योतिषाने नाही का ज्योतिष वर्तवलं होतं? ते भविष्यच खोटं ठरवायचंय मला. म्हणूनच हे घर सोडून चाललोय. अंजूच्या लग्नाबद्दलचा माझा निर्णय मी नाही बदलणार. तू नको काळजी करूस, अगं मुलांना सवय असते. आता माझा संग्राम नाही का कधीही रात्री 12 आत घरी येत नाही, पण मी काळजी करते का? नाही ना. मग बाई तुझ्या संग्रामचं जबाबदारी टाळून घराबाहेर राहणं वेगळं आणि माझ्या श्रीच माझ्यामुळे घराबाहेर राहणं वेगळं. तू जर अशीच वागणार असेल, माझ्यापासून लांब जाणार असेल, तर मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. ए अंजू, लक्ष कुठे आहे तुझं? श्रीकांत माझ्याशिवाय जगू नाही शकत. आपण तिकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवात काही बरं वाईट करून घेतलं तर? अरे श्री कुठे आहेस बाळा? मॅडम मी श्री नाहीये, मी हवालदार गोंदके. हे श्रीकांत इनामदार तुमचे कोण? तुम्ही का विचारताय? नाही महत्वाचं बोलायचंय मला. मी आई आहे त्याची. काय काय झालं? तुम्ही त्याला जेलमध्ये टाकलंय का? हे बघा तसं काही नाहीये, त्यांचा अपघात झालाय. हॅलो. हे बघा तुम्ही ताबडतोब सिटी हॉस्पिटल मध्ये निघून या आत्ताच्या आत्ता. पण हे बघा बाकीचं इथं आल्यावरती बोलूया. डॉक्टर कसा आहे आमचा श्रीकांत? हे पा आत्ताच काही सांगता येणार नाही. नाही सर रडू नकोस बाळा, काही नाही होणार आपल्या श्रीला. नाही नाही स्वरूप रडू नकोस. रोज अंधार पडायच्या आत घरी येणार आहे माझा मुलगा. आता माझ्या कटकटीमुळे घराबाहेर राहतोय, उशिरा उशिरा येतोय. ही चूक कुणाची आहे? माझीच ना. माझ्यामुळे संकटात सापडलाय तो. हे बघ काही झालं नाही आपल्या श्रीला. हा काही झालं नाहीये. असेल ना ग व्यवस्थित. मला घेऊन चल ना त्याच्याजवळ. घेऊन चल चल ना चल. बघ तायडा भाऊजींचा फोन आला ना की आपण जाऊया. हा खरंच खरंच मी घेऊन जाईन तुला.